महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्याला भेट देत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात घडणाऱ्या घटनांना गृहखाते जबाबदार असून सरकार या घटना रोखण्यात अपयशी ठरत आहे. एकामागोमाग घटना घडत असताना सरकारची साधी एक व्यापक बैठक नाही याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. त्याचबरोबर पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी जोपर्यंत भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडली असे म्हणता येणार नाही असे म्हणाले. त्यांचे हे बोलणे म्हणजे सरकारच्या संगतीचा परिणाम आहे अशी गंभीर टीका दरेकर यांनी केली. यावेळी त्यांनी महापालिकेत आणलेल्या प्रभाग रचनेबद्दल देखील प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली. तर शक्ती कायदा 1.5 वर्ष झाला अस्तित्वात आला नाही तो लवकर आणण्यासाठी विरोधी पक्ष देखील सोबत असल्याचे दरेकर म्हणाले. 100% गृह खातं जबाबदार आहे, 100% सरकार जबाबदार आहे. कारण शेवटी या सर्व गोष्टी नियंत्रित करणं, मार्गदर्शन करणं, नियंत्रणासाठी सरकारची जबाबदारी. परंतु अजून मला सांगा, एवढ्या घटना घडत आहेत, कुठे सरकारची व्यापक बैठक झाली? कुठे त्या ठिकाणी सरकार स्तरावर त्या ठिकाणी काही NGO, विविध राजकीय पक्ष, पोलीस प्रशासन, इतर आवश्यक लोक, तज्ज्ञ असा कधी विचारच झाला नाही. घटना होते, आम्ही व्हिजिट देतो, सरकारवर टीका करतो, पुन्हा 4 दिवसांनी पुन्हा घटना होतात. आणि पुन्हा पुन्हा घटना होत असताना जर त्या ठिकाणी काहीच होत नसेल तर त्या ठिकाणी हिंमत गुन्हा करणाऱ्यांची धजा होते आणि त्याच्यामुळे स्वाभाविक सरकार जबाबदार आहे. मला सांगा, पुण्याला एक कृष्णप्रकाश सारखा चांगला अधिकारी आज असं वक्तव्य करतो की भर चौकात जोपर्यंत खून होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कायदा सुव्यवस्था धोक्यात आहे आपण समजू शकत नाही. मग सरकारच्या संगतीचा परिणाम का? कारण कृष्णप्रकाश एक दबंग अधिकारी आहे. सांगतो की सामाजिक भावनेतनं गोष्टींशी संबंधित हे हत्या नाही आहेत, गुन्हे नाही आहेत. आज पुण्यामध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या ठिकाणी 150 ते 200 खून झालेत. आत्ता गेल्या 8 आठवड्यामध्ये 7 ते 7 खून झाले पिंपरी चिंचवड परिसरात. आणि कमिशनर म्हणतो जर चौकात खून होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्याला कायदा व्यवस्था अडचणीत आहे असं आपल्याला मानता येणार नाही. म्हणजे काय चाललं आहे? CP सारखा अधिकारी असं वक्तव्य करत असेल तर सरकार काय करते कळतं. सर दुसरा प्रश्न, कारण सरकारच्याच भावना त्या अधिकाऱ्यांच्या मधनं जात असतात ना. पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना दिल्यात, त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. आज या ठिकाणी 2 पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे. मनुष्यबळ आज अपुरं आहे, असणारी यंत्रणा त्या ठिकाणी तोकडी आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं राज्य सरकारकडे आता 2 पोलीस स्टेशनचे प्रस्ताव पण पाठवलेले आहेत. मग शेवटी त्यांना आवश्यक असणारी मशनरी, मनुष्यबळ हे देणं काम सरकारचं आहे. त्यांचे हात बांधून जर आपण त्यांना पाय बांधून पळा सांगणार असू तर पोलीस ही शेवटी माणसं आहेत, त्यांनाही मर्यादा त्या ठिकाणी येतात. परंतु 9 महिने अशा प्रकारची घटना घडत असताना तुमचं गुप्तहेर खातं काय करत होतं, तुमचं राऊंड मारणारी लोकं काय करत होती, एका ठिकाणी एक मुलगी आणि 10-15 लोक येत आहेत तर तिथली सोसायटी असेल हे कळत कसं नाही 9 महिने, हा सुद्धा त्या ठिकाणी चर्चेचा मुद्दा होता. मी विचारणा केली आणि एकंदरीतसुद्धा आता तरी कडकपणे पुढे असे बळी या महिला नराधामांना जाणार नाही त्याची काळजी घ्या म्हणून सांगितलं आहे. कारण कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या परिसरात गेल्या महिन्यात बघायला अनेक घटना झाल्या. ही घटना झाल्यानंतर काल एका शिक्षकाने एका 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. काही दिवसापूर्वी कल्याणला एका मुकबधीर 23 वर्षाच्या महिलेवर त्या ठिकाणी बलात्कार झाला. उल्हासनगरला त्या ठिकाणी हातोड्याचा धमकी दाखवून स्कायवॉकवर नेऊन तिथे बलात्कार झाला. म्हणजे पुन्हा पुन्हा घटना होत आहेत, याचा अर्थ काय? याचा अर्थ या ठिकाणी पोलिसांचा धाक दरारा कमी पडतो आहे आणि त्याबद्दल पोलिसांना त्या ठिकाणी बजावलेलं आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं होतं की आम्ही महिनाभरात शक्ती कायदा आणतो.
परंतु आजही झालं शक्ती कायदा 1.5 वर्ष झाला आम्ही आणू शकलो नाही. आणणारेच गृहमंत्री आज कुठे आहेत आपल्याला माहीत नाही. आणि त्याच्यामुळे शक्ती कायदा एवढ्यात इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे होता, परंतु या सरकारच्या प्रायोरिटी काय आहेत तेच कळायला मार्ग नाही. शक्ती कायद्याच्या संदर्भात सर्व पक्ष आम्ही सोबत आहोत. राज्यामध्ये महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, नराधमांचं धाडस वाढलं आहे, अंमली पदार्थांचा विळखा त्या ठिकाणी पडला आहे, आणि अशा वेळेला जर कायद्याद्वारे आणखी यांची जर मुस्काट दाबली नाहीत या नराधमांची, तर मला वाटतं स्वैराचार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होईल. त्याच्यामुळे तात्काळ शक्ती कायदा आणण्याची आवश्यकता आहे, अंमलबजावणीची आवश्यकता आहे. तत्पूर्वी माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना विनंती राहील की एक सर्वपक्षीय नेत्यांची आमच्या विरोधी पक्ष नेत्यांसहित बैठक घ्यावी आणि ह्या वाढत्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालावं. मला वाटतं भांबावलेलं सरकार या ठिकाणी आहे. तुमच्या प्रभाग समिती निवडणुकांपेक्षा आज हे अत्याचार, महिलांवर खून, लॉ अँड ऑर्डर बिघडली ती फार महत्त्वाची आहे, परंतु या व्यवस्थांपेक्षा राजकारणामध्ये जास्त आज सरकार रस घेते. आपल्या सोयीचे मतदारसंघ कसे बनतील, पहिला असं वाटायचं एक वॉर्डात केला की सोयीचं होईल, पुन्हा त्यांचं आता मत बदललं, 3 केलं तर सोयीचं बनेल, काँग्रेसला वाटतं 3 नाही 2 केलं तर सोयीचं होईल. मला वाटतं कन्फ्यूज सरकार आहे, म्हणजे स्वतः स्वतःच्या भूमिकेशी ठाम नाहीत. कारण ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक अत्यंत चांगला निर्णय घेतला की थेट सरपंचाची निवडणूक व्हावी, जेणेकरून एक छोटा माणूससुद्धा आर्थिक पाठबळ नसेल, कोणी पुढारी नसेल, पाठीशी पक्ष नसेल तरी निवडणूक लढवू शकतो. नगराध्यक्षाच्या बाबतीत तेच केलं, 4 प्रभाग केला, जेणेकरून 4 विविध क्षेत्रातील चांगली लोकं एका मतदाराला त्या ठिकाणी सिलेक्ट करता येऊ शकतात. परंतु 4 निर्णय हे सरकार आलं की बदललं, 1 केला, पुन्हा तेच सरकार आता 3 करतं आहे. म्हणजे काय नेमकं सरकारचं चाललं आहे हेच कळत नाही. स्वतःच त्या ठिकाणी द्विधा मनस्थितीत भांबावलेले आहेत. परंतु काय आरक्षणाचं काय करायचं ते करा. आमची मागणी आहे त्याला OBC आरक्षण त्यामध्ये असलंच पाहिजे. आणि राजकारणा इतका आरक्षण हा इतकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे त्याच्यासाठी जरा बैठका घ्या. भाजपची सत्ता येईल शक्ती कायद्यासाठी, आतापर्यंत फक्त कागदावरच दिसतोय शक्ती कायदा, तर त्यासाठी भाजपची भूमिका आता आणि काय नेमकं आहे? राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं होतं की आम्ही महिनाभरात शक्ती कायदा. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन